दरवर्षीप्रमाणे ह्यावेळी सुद्धा नागपूरला हिवाळी अधिवेशनाला 16 डिसेंबर 2019 पासून सुरुवात झालेली आहे. अधिवेशन हे फक्त 5 दिवसांचे आहे व संपूर्ण यंत्रणा अधिवेशनकरिता सज्ज झालेली आहे. त्याकरिता रविवारी सर्व नेत्यांचे आगमन नागपूर विमानतळावर झाले. त्यात प्रामुख्याने प्रदेश काँग्रेसचे प्रांताध्यक्ष व कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेश राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष जयंतदादा पाटील, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, विधान परिषदेचे माजी विरोधी नेते माणिकराव ठाकरे, समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांचे सुद्धा जल्लोषात विमानतळावर स्वागत करण्यात आले. महाविकास आघाडी व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांचे सुद्धा ढोलताशांनी, कार्यकर्त्यांनी व नागपूरकरांनी जल्लोषात स्वागत केले. त्यांच्यासोबत कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदचे उपसभापती नीलिमा गोरे व आमदार आदित्य ठाकरे हे सुद्धा उपस्थित होते. त्यांनी सुद्धा हात उंचावून कार्यकर्त्यांचे अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी विमानतळाच्या सभेस्थळी जाऊन आलेल्या जनसमुदायाला अभिवादन करून संबोधित केले. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रा